त्यानंतर एक मोठी बातमी आहे. एकनाथ खडसे यांच्या संदर्भातली झोटिंग समितीने सरकारच्या कार्यकक्षेबाहेर चौकशी केली आहे आणि यावर आक्षेप घेत चौकशीत काही नवीन मुद्द्यांचा समावेश करण्यासाठी खडसे यांनी झोटिंग समितीकडे अर्ज केला आहे. या अर्जानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, MIDCचे तत्कालीन CEO गगरानी यांची दुसऱ्यांदा साक्ष घेण्याच्या खडसे यांच्या अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. खडसेंनी या दोघांच्या साक्षीची मागणी केली आहे. झोटिंग समितीकडे त्यांनी यासंदर्भातला अर्ज केला आहे. या अधिकाऱ्यांच्या फेरसाक्षीची मागणी त्यांनी केली आहे आणि नेमकी याच अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर आपली नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहे. गजानन, खडसेंच्या मागणीबद्दल आणखी काय तपशील आहे तुमच्याकडे? खडसेंनी नेमका का आक्षेप घेतलाय? गेल्या 8 महिन्यापासून ही झोटिंग समितीची चौकशी सुरू आहे, परंतु 4 दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतलेला या संपूर्ण चौकशीवर आणि त्यांनी एक अर्ज दाखल केला या समितीकडे आणि त्या अर्जाद्वारे मागणी केलेली आहे की पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि भोसरी MIDCचे CEO तत्कालीन CEO गगरानी यांची साक्ष परत घेण्यात यावी. याबाबत काल सुनावणी झाली, परंतु याच बाबत एक रीट पिटिशन जी आहे ती उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या रीट पिटिशनचा जो निकाल येईल त्यानंतर आज जो आहे तो झोटिंग समिती यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर स्वीकारण्यात आला तर परत ही सगळी प्रक्रिया आणखी लागणार आहे, कारण की सौरभ राव जे जिल्हाधिकारी आहे पुण्याचे त्यांचे आणि तत्कालीन CEO गगरानी MIDCचे त्यांची साक्ष परत घ्यावी लागणार आहे आणि या रिपोर्टला आणखी वेळ लागणार आहे. परंतु आज जो आहे तो महत्वपूर्ण निर्णय आहे आणि या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत चौकशी झाली, चौकशीत खडसे यांच्या अगदी खरं आहे गजानन. आता दुसऱ्यांदा साक्ष घेण्याचा अर्ज खडसे यांनी दाखल केला आणि या अर्जावर नेमका आज काय निर्णय होतो ते बघावं लागेल. थँक्यू गजानन या सगळ्या माहितीबद्दल.